नेवासा तालुक्यातील चांदा परिसरातील शेतकरी आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना आता कापसाची रात्री चोरी होऊन लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सविस्तर माहिती मिळालेली अशी आहे की चांदा शिवारात गट नंबर 703 धनंजय गोरक्षनाथ दातोंडे यांची शेती आहे. ते बुधवारी शेतात गेले असता त्यांना आपल्या कापसाची चोरी झाल्याचे दिसून आले. तसेच गणेश दातोंडे यांचीही सुमारे 15 गुंठे कापसाची चोरी झाली. आज कापसाला प्रति क्विंटल 7,000 अधिक भाव मिळाला आहे. त्यानुसार या शेतकऱ्याचे 1,000 रुपयाचे नुकसान झाले आहे. कापूस चोरी हे परिसरातील असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कापूस चोरी गेलेल्या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही. तक्रार दाखल करण्यासाठी शेतकरी आल्यास चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला जाईल अशी माहिती सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी यावेळी सांगितले.